ते मराठीत जेवढं वाचन, जेवढे लेखक आणि जेवढं साहित्यिक मूल्य उपलब्ध आहे तेवढं मला वाटतं फार कमी भारतीय इतर भाषांमध्ये आहे. जेव्हा बाहेर पुस्तक प्रदर्शन लागतं एका गावात, तर तिथे शहरापेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद गावच्या लोकांचा मिळाला. आत्तासाठी आम्हाला अंदाजच घ्यायचा आहे की गावातले लोक कसा प्रतिसाद देत आहेत. आमच्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे विभाग मिळतील, ज्याच्यामध्ये नाटक आहे, संगीत आहे, कथा कादंबऱ्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आजच्या सोशल मीडिया आणि संगणकाच्या युगामध्ये आपल्या सर्वांचंच पुस्तक वाचन हे कमी होत चाललेलं पाहायला मिळतंय. मात्र ज्यांना आवर्जून पुस्तकं खरेदी करून ती वाचायला आवडतात अशांसाठी आता घरबसल्या पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल ती कशी, तर आता आपली वाचन संस्कृती टिकावी आणि तिचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या उद्देशाने पुण्यातील काही तरुणांनी एक अनोखी शक्कल लढवत आता चक्क फिरतं ग्रंथालय म्हणजेच बुक व्हॅन तयार केली आहे. तर आता ही बुक व्हॅनची संकल्पना नेमकी काय आणि कशा पद्धतीनं हे तरुण या बुक व्हॅनच्या माध्यमातून आपली वाचन संस्कृती टिकवून तिचा प्रचार करणार आहेत पाहूयात. नमस्कार, मी प्रसन्न करंदीकर. TWJ फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्स नावाचे आमचे एक NGO आहे आणि त्या NGOतर्फे आम्ही समाजोपयोगी वेगवेगळे उपक्रम राबवतो, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, हेल्थकेअर आहे, एज्युकेशन आहे. तर अशाच आमच्या अनेक विभागांमधला एक विभाग आहे भावार्थ. भावार्थमध्ये आम्ही पुस्तक वाचन संस्कृती, संगीत, कला ह्या सगळ्या सांस्कृतिक विषयांना घेऊन एक मोठी चळवळ उभी करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठीची आमची सुरुवात झाली होती 2021 साली चिपळूणमध्ये. पहिलं भावार्थ चिपळूणमध्ये सुरू झालं आणि दुसरं भावार्थ यंदा 14 जूनला कोथरूडमध्ये सुरू झालं. तर आता याच भावार्थाचा पुढचा टप्पा म्हणून भावार्थ व्हॅन आम्ही सुरू करतो आहे की जी व्हॅन गावागावांमध्ये जाईल आणि लोकांपर्यंत पुस्तकांचा ठेवा पोहोचवेल. चिपळूणमध्ये जेव्हा आम्ही बुक स्टोर चालवत होतो पहिलं एक वर्ष, तर तेव्हा असं लक्षात आलं की आसपासच्या गावांमधली लोक आपल्याकडे येत नाही आहेत, म्हणजे त्यांना येणं प्रत्येक वेळी शक्य होतं असं नाही पुस्तकं घ्यायला. त्याच्यामुळे आपणच का बाहेर जाऊन लोकांना पुस्तकं दाखवू नये, तर त्या कारणाने आम्ही पुस्तक प्रदर्शनं चालू केली. आणि तेव्हाच अनुभव असा आहे की जेव्हा बाहेर पुस्तक प्रदर्शन लागतं एका गावात, तर तिथे शहरापेक्षा जास्त आम्हाला प्रतिसाद गावच्या लोकांचा मिळाला. मग त्याच्यातूनच एक प्रेरणा मिळाली की हेच काम आपण मोठ्या स्केलवरती का करू नये. मग त्याच्यासाठी म्हणून आम्ही म्हटलं की आपली एक स्वतःची हक्काची व्हॅन असावी, ज्याच्यामधून आपण पुस्तकं गावोगावी नेऊ शकतो, तिथे हवा तेवढा वेळ थांबू शकतो, शाळेतली गावातली मंडळी भर बाजारपेठेत येऊन आपली पुस्तकं बघू शकतात, ज्यांना आवडेल ते विकत घेऊ शकतात, वाचू शकतात. आमच्याकडे तुम्हाला सर्व प्रकारचे विभाग मिळतील, ज्याच्यामध्ये नाटक आहे, संगीत आहे, कथा कादंबऱ्या आहेत, त्याच्यानंतर सेल्फ हेल्प मोटिवेशनल पुस्तकं आहेत, बालसाहित्य आहे, इतर संगीत चित्रपट क्षेत्रासंबंधीची पुस्तकं आहेत. तर हे एक व्हॅन याचा अर्थ आमच्या भावार्थाचं एक छोटं स्वरूपच आहे. तुम्हाला नक्की याच्यात भेट देऊन अंदाज येईल की भावार्थ पूर्ण कशा स्वरूपाचं असेल. आत्तासाठी आम्हाला अंदाजच घ्यायचा आहे की गावातले लोक कसा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे पहिला 2 महिने आम्ही फक्त पुणे शहर आमचं उद्दिष्ट ठेवलं आहे की संपूर्ण पुणे शहर आणि त्याच्या आसपासचा परिसर एवढ्या भागात आम्ही ही व्हॅन पोहोचवणार आहोत. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक शाळा, प्रत्येक कॉलेजपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे. एक फरक सांगावा असा वाटतोय की भावार्थ वाचनालय नाही आहे, ते पुस्तकालय आहे. म्हणजे तिथे बसून तुम्ही पुस्तकं घेऊन वाचू शकता आणि तुम्हाला जर का ते आवडलं तर तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच नियमाने आमची भावार्थ व्हॅन चालणार आहे की तिथे तुम्ही आज पुस्तक जसं वाचनालयातून आपण इश्यू करून घरी घेऊन जातो आणि वाचून झाल्यावर परत आणून देतो, अशी पद्धत नाही आहे. तुम्ही तिथे बसा, व्हॅनच्या सोबत आमचे स्टूल्स चेअर्स असतील बाहेर, तिथे बसून तुम्ही हवा तेवढं वाचू शकता एका जागी. आता ते त्या सोसायट्यांवरती आहे. काही काही सोसायटी असं म्हणतात की आमच्याकडे संध्याकाळचे 3 तासच तुम्ही या, काही सोसायट्या दिवसभराचा पूर्ण वेळ देतात. तर आता हे त्या सोसायटी आणि त्या शाळा कॉलेज आम्हाला किती परवानगी देते त्यावरती अवलंबून आहे. आमचा तर हेतू आहे की आम्ही पूर्ण वेळ लोकांसाठी उपलब्ध असावं. आमचा मुख्य उद्देश आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपली वाचन संस्कृती हे सगळं लोकांपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जायचं आहे. हे आपल्या संस्कृतीचा कायमच भाग होते. मराठीत जेवढं वाचन, जेवढे लेखक आणि जेवढं साहित्यिक मूल्य उपलब्ध आहे तेवढं मला वाटतं फार कमी भारतीय इतर भाषांमध्ये आहे. पण आत्ताच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात हे सगळं हळूहळू कमी होत चाललं आहे वेगाने.
तर मला वाटतं आपल्या सगळ्यांची तरुणाईची जबाबदारी आहे की ते सगळं आपण बांधून ठेवावं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोचवावं. नमस्कार, मी कवी गीतकार वैभव जोशी आज भावार्थ या पुस्तकांच्या दालनात आलेलो आहे. फार अभिनव अशी संकल्पना आहे, वाचकांना पुस्तकांपर्यंत आणण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या इथे त्यांनी केलेल्या आहेत. त्या तरुण मित्रांनी, तुम्ही इथे येऊन दिवसभर पुस्तक वाचू शकता ही तर मला फारच सुंदर कल्पना वाटली की त्याच्यासाठी कुठलं मेंबरशिप नाही आहे, काही पैसे भरायचे नाही आहेत. तुम्ही शांतपणे दिवसभर पुस्तक वाचू शकता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही पुस्तक विकत घेऊन जाऊ शकता. पुस्तकं घेऊन हे लोक गावोगावी तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत येणार आहेत. तुमच्या जगण्याला, आयुष्याला एक भावार्थ देण्याचं धडपड करत आहेत. तर मला असं वाटतं की आपण सगळ्या वाचकांनी, रसिक वाचकांनी ह्या सगळ्या गोष्टीला उत्तेजन दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, भरपूर पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यामुळे यांच्या सर्व उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.